सुधागड तालुक्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. गेली अनेक वर्ष शिवसेना पाली शहर प्रमुख पदाची जबाबदारी पेलणारे प्रदीप उर्फ दादू गोळे यांनी किशोर गोळे, विनायक राऊत या सहकाऱ्यांसह सुधागड तालुक्यातील शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून राष्ट्रवादीचा घड्याला हाती घेत पाली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे व अनिकेत तटकरे तसेच शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिनांक 1 ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, पाली नगराध्यक्ष गीता पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, माजी सभापती साक्षी दिघे, पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, दादा कारकाणीस, गौरा म्हात्रे, उपाध्यक्ष राजेश कानडे, नगरसेवक सुधाकर मोरे, सुधीर भालेराव, नगरसेविका मधुरा वरंडे, नलिनी म्हात्रे, नाना जगताप, महिला तालुका अध्यक्षा रुपाली भनगे, हरिश्चंद्र पाटील, सुनील राऊत, बारसकर, अस्मिता घरत, अमित वरंडे, शरद चव्हाण, अजय सोनावले, संतोष भोईर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.